नवी मुंबई में ग्रीन होप का वृक्षारोपण और स्वच्छता अभियान। विधायक गणेश नाइक ने दिया निरंतर पर्यावरण सुरक्षा का संदेश। नवी मुंबई की पर्यावरण सेवी संस्था ग्रीन होप ने आज कोपर खेरने स्टेशन परिसर में वृक्षारोपण और स्वच्छता अभियान चलाया। इस दौरान पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक समेत तमाम नगर सेवक मौजूद थे। इसके साथ ही यहाँ निरंकारी मंडल और मध्य रेलवे के कर्मचारी एवं राफा नाइक स्कूल के छात्र भी मौजूद थे, जिन्होंने यहाँ वृक्षारोपण एवं स्टेशन परिसर में साफ सफाई की। यहाँ संदीप नाइक द्वारा संचालित ग्रीन होप की सराहना करते हुए पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक ने कहा कि एक दिन पेड़ लगाना और स्वच्छता करना काफी नहीं है। जरूरी है कि नवी मुंबई के सभी रेलवे स्टेशन परिसरों में स्वच्छता और वृक्षारोपण कार्यक्रम चलता रहे, ताकि यात्रियों को सुंदर और सुरक्षित वातावरण मिल सके। वृक्षारोपण करणं हे एक काम असतं, परंतु त्याचं जतन करणं हे दुसरं काम असतं। त्या परिसरात स्वच्छता ठेवणं हे गरजेचं असतं, परंतु ही सिडकोची जबाबदारी आहे आणि म्हणून सिडकोचे जे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय मुखर्जी साहेब आहेत, त्यांना मी पत्र देणार आहे की बा या ठिकाणी नुसते एकदा झाडू काढलं नाही तर सातत्यानं स्वच्छता राहिली पाहिजे, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला सुरक्षा राहिली पाहिजे, कुठल्याही प्रकारचे बॅड एलिमेंट्सचे लोक त्या ठिकाणी वावरता कामा नयेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना राऊंड द क्लॉक त्या ठिकाणी सुरक्षितता वाटली पाहिजे, स्वच्छता वाटली पाहिजे। गौरतलब है कि ग्रीन होप संस्था पूर्व विधायक संदीप नाइक के नेतृत्व में कई सालों से पर्यावरण और हरियाली बचाने और उसे बढ़ाने के काम में जुटी हुई है। संस्था के संचालक संदीप नाइक ने पर्यावरण को जीवन का आधार बताते हुए कहा कि यदि नवी मुंबई को स्वच्छता और सुंदरता में नंबर वन बनाए रखना है तो निरंतर स्वच्छता और वृक्षारोपण होना चाहिए। उन्होंने जागरूकता फैलाने का संकल्प दोहराते हुए नागरिकों से इस अभियान में जुड़ने का आह्वान भी किया। पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये सुरू असलेले स्वच्छता मोहीम आणि त्याच्याच अंतर्गत आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई येथील रेल्वे प्रशासन, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, ग्रीन होप, NSSचे विद्यार्थी, कित्येक NGOs, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आज कोपरखेरणे रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मोहीम आज हाती घेतली गेलेली आहे। रेल्वे प्रशासन, सिडको, महानगरपालिका आणि दररोज लाखोच्या हजारोंच्या संख्येनं प्रवास करणारे सर्व प्रवासी, या सर्व घटकांनी जर ठरवलं तर आपण स्टेशन आणि परिसराची चांगली स्वच्छता राखू शकतो। या करोनाच्या कालावधीमध्ये रेल्वेतील स्टेशनचा परिसर, रेल्वे ट्रॅक्स आणि प्रशासनाबरोबर नागरिकांमध्ये असलेली जागरूकता, याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे। प्रशासन कुठेतरी शांत आहे, कोरोनाच्या कालावधीमध्ये थंड पडलेलं प्रशासन, त्यावेळेसची परिस्थिती, परंतु आता पुन्हा नव्यानं सर्व सुरू झाल्यानंतर सर्वांना जागृत करणं ही लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि या अनुषंगानं गणेशजी नाईक साहेबांनी घेतलेला पुढाकार आणि पियुष गोयल रेल्वेमंत्री साहेबांनी दिलेली मान्यता या माध्यमातून आज कोपरखेरणे येथे स्वच्छता मोहीम ही राबवली गेलेली आहे। खूप मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि सिम्बॉलिक याची सुरुवात केल्यानंतर आज 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत ही मोहीम सर्व रेल्वे स्टेशनवर चालणार आहे। फक्त ही मोहीम रेल्वे स्टेशन पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण नवी मुंबईतील डोंगर, MIDC परिसर, रस्ते, रेल्वे ट्रॅक, शहर आणि खाडी किनारा या सर्वच ठिकाणी ही मोहीम राबवण्याचा मानस आणि इच्छा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी व्यक्त केलेली आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटकांनी एकत्र येऊन NGOs आणि प्रसारमाध्यमं या सर्वांनी जर ही मोहीम हातात घेतली तर नक्कीच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शहराला स्वच्छ करू शकू आणि एक दिवसाची स्वच्छता नाही तर सातत्यानं ही स्वच्छता तशाच प्रकारे टिकवून ठेवण्याकरता प्रत्येक घटकाला जागृत करणं आणि आपलं शहर अस्वच्छ होऊ नये याकरता प्रत्येकानं घेण्यातल्या येणाऱ्या खबरदाऱ्या हे प्रत्येकजण घेतील आणि ही मोहीम पुढे अशी चालू ठेवून आपण आपलं शहर खऱ्या अर्थानं जे देशामध्ये 7व्या नंबरचं होतं आता 3र्या नंबरचं आलं आहे आणि
येणाऱ्या दिवसांमध्ये ते पहिल्या नंबरचं खऱ्या अर्थानं येताना ही अंतर्गत आणि खऱ्या अर्थानं स्वच्छता टिकावी आणि टिकून राहावी याकरताचा हा प्रयत्न आहे. आज ही मोहीम जरी एका रेल्वे स्टेशनजवळ असली तरी टप्प्याटप्प्यानं 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण नवी मुंबईतले स्टेशन प्रत्येक स्टेशनवर ही मोहीम कशा पद्धतीनं राबवली जाईल याची खबरदारी घेतली जाईल आणि आपलेपणानं शहर स्वच्छ व्हावं हे शहर स्वच्छ ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. माझी स्वतःची जबाबदारी माझी आहेच, माझ्या घराची जबाबदारी माझी आहे, परंतु हे शहर देखील माझंच आहे ही भावना कुठेतरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे आणि प्रत्येकाने जर आपली कर्तव्य पार पाडली तर खऱ्या अर्थानं स्वच्छतेचं आपलं उद्दिष्ट खऱ्या अर्थानं पूर्ण होईल आणि कुठेतरी या झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जागे करण्याची गरज असते आणि ती गरज दाखवताना फक्त त्यांच्यावर सूचना आणि त्यांच्यावर बोट न देता कुठेतरी आपण देखील प्रयत्न सुरू केले पाहिजेत आणि त्याकरता चांगली सुरुवात झाली आहे असा ठिकाणी मला सांगावं वाटतं. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.